मित्रांनो कोरड्या खोकल्याने हैराण झालात तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे पुढच्या पाच मिनिटामध्ये तुमचा कोरडा खोकला गायब होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा सिंपल उपाय आहेत परंतु तुम्ही ते योग्य स्मार्ट पद्धतीने केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल पहिला उपाय आहे मधाचे सेवन परंतु मित्रांनो तुम्हाला वाटते मधाच्या सेवनाने काहीच फायदा होत नाही तर तुम्ही काय करता त्यानंतर पाणी पिता त्यामुळे तुम्हाला फायदा होत नाही तर तुम्ही मध खाल्यानंतर पाणी पिऊ नका अतिशय रामबाण उपाय आहे तुमच्या घशातील खवखवसुद्धा याने कमी होईल आणि जर तुम्ही कोमट पाण्यामध्ये म्हणजे अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये जर मध घेतली म्हणजे एक कप घ्या किंवा अर्धा ग्लास तर त्यामध्ये जर तुम्ही एक चमचा मध टाकून जर पिलात तर नक्कीच तुमचा घसासुद्धा बरा होईल आणि कोरडा खोकला तर पुढच्या पाच मिनटातच तुम्हाला फरक जाणवेल दुसरा उपाय आहे लसूणचा लसूण जी जी पाकळी असते दोन पाकळ्या घ्या आणि त्याचा रस काढा रस काढल्यानंतर त्यात थोडीशी मध मिक्स करा म्हणजे जास्त तिखट लागणार नाही आणि तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता याने सुद्धा तुमच्या कोरड्या खोकल्याला फायदा होईल मित्रांनो रात्री जेवणानंतर किंवा सकाळच्या नाश्त्यानंतर तुम्ही हा जो लसूणचा उपयोग आहे तो नक्कीच करू शकता पुढचा उपाय आहे मित्रांनो तुम्हाला जर कफ झाला असेल कफ आणि कोरडा खोकला यामध्ये फरक आहे जर कफ झाला असेल तर तो शरीराबाहेर फेकण्यासाठी अत्यंत सोपा उपाय आहे हळदीचे दूध किंवा हळदीचे पाणी प्यायचे आहे मित्रांनो अर्धा ग्लास घ्या पाणी किंवा दूध आणि त्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे अर्धा चमचा तुम्ही किंवा त्याच्यापेक्षाही कमी एक चिमुडीवर हळद मिक्स करा आणि सकाळच्या नाश्त्यानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही हे मिश्रण घेतल्यावर त्यातून तुमचा नक्कीच कोरडा खोकलासुद्धा जाईल आणि कफसुद्धा बाहेर पडेल मित्रांनो गुळ गुळाचा तुम्ही उपाय नक्कीच पहिल्यांदा ऐकत असाल पण मित्रांनो तुम्ही एक कप पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडासा गुळ टाका मित्रांनो जवळजवळ तुम्ही म्हणजे किती का आ, तुम्ही ना एका चहाच्या कापासाठी किती गुळ घेऊ शकता त्या पद्धतीने तुम्ही तेवढा गुळ टाका एकदम व्यवस्थित मिक्स करा नक्कीच याने सुद्धा तुमचा कोरडा खोकला पूर्णपणे बरा होण्यासाठी मदत होईल त्यासोबतच तुम्ही गरम पाण्याची वाफ जी सर्दी झाल्यावर घेता तशी वाफ जरी घेतली तोंडाने तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो फक्त एवढंच का भाजणार नाही चेहरा एवढे पाणी गरम न करून नॉर्मल थोडीशी वापील एवढंच पाणी गरम करा मित्रांनो कोरडा खोकल्यासाठी तुम्हाला नक्कीच हे एकदम रामबाण उपाय सांगितलेले आहेत याने काहीही साईड इफेक्ट होणार नाही परंतु मित्रांनो तुम्हाला याचे बाकीचे सुद्धा भरपूर फायदे पाहायला मिळतील हळदीचे तर किती फायदे आपण पाहिलेले आहेत तर नक्कीच मित्रांनो तुम्ही यातील कोणताही एक उपाय करा आशा करतो तुम्हाला नक्कीच खोकला जो आहे तुमचा तो बरा होईल आणि तुम्ही तुमच्या मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो मिळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या